जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर आजचा हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये बघा, खूप महत्त्वाच्या लग्या मी आपल्याला सांगणार आहे, चार मात्र्यांच्या लग्या येतात। तर बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होती की ज्या नेहमी मोठमोठे दिग्गज वादक लग्या वाजवतात त्यावरती व्हिडिओ बनवा। तर बघा, यामध्ये लग्यांवरती व्हिडिओ मी खूप बनवले आहेत, यूट्यूबवरती सर्च करा तुम्ही। त्यानंतर यामध्ये बघा, आता चार मात्र्याच्या लग्या आहेत आणि जे वारकरी फुगडीमध्ये लग्या वाजल्या जातात, भजनामध्ये कीर्तनामध्ये जे दिग्गज मोठमोठे वादक लग्या वाजवतात, तेच लग्या मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। कारण की आपल्या जर प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आल्या तर आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात, आणि कमेंट करत असताना आपल्या भागाचं सुद्धा नाव लिहा, म्हणजे आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात हे सुद्धा मला कळेल। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर चला लगेच वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम बघा, आता हे लगेच सुरुवातीला तुम्हाला वाजवून दाखवतो, नंतर समजून सांगतो। सोपी आहे, धा धाती ना धाती, धा धाती ना धाती, अगदी सोपी आहे बघा। धा धाती ना धाती, चार मात्रेची लग्गी आहे। सुरुवातीला आता अक्षराची ओळख तुम्हाला काही सांगायची गरज नाही, कारण की भरपूर मध्ये तेच ते आपण सांगत आलेलो आहे। तर बघा, सुरुवातीला आपलं धूमपान दिसत नाही, त्यामुळे एक वेळ सुरुवातीला ज्यावेळेस धूमपुडीच्या वरच्या साईडला म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने वाजवायचं, आणि ज्यावेळेस मध्यभागी म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने। तर बघा, आता सुरुवातीला धा, तर धा आपण खुल्ला वाजवतो, पण चाटवर वाजवत असताना हे लग्या चाटवर वाजवावं लागतात, त्यामुळे चाटवरती वाजवायचं धा या पद्धतीने। परत धा ती, तर ती अक्षर धुमाच्या मध्यभागी सायलेंट पद्धतीने एकदम जोरात मीडियम काहीतरी नॉर्मल क वाजवल्यासारखं वाजवायचं, आणि एकूण ती लवेवरती किंवा मोकळी दोन्ही पद्धतीने वाजवली तरी चालेल, ती लवेवरती किंवा मोकळी, हा हा ती अक्षर किंवा ती दोन्ही पद्धतीने ती ती धा धा ती, नंतर ना किंवा ता बघा ना चाटवरती या पद्धतीने, नंतर ना बघा ना, परत धाती ती, तर हा ती सिंगल वाजवायचा किंवा खुल्ला वाजवला तरी चालेल, लवेवरती आणि खुल्ला दोन्ही पद्धतीने प्रॅक्टिस करायची, आणि दोन्ही पद्धतीने ज्या पद्धतीने भजनाची साथ करायची त्या पद्धतीने लगी वाजले की पाहिजे। तर बघा, धा धा ती, परत ना धा ती, एवढीच आहे। तर हीच लगी ज्यावेळेस आपण वाजवली चांगल्या पद्धतीने, तर कोणत्या पद्धतीने वाजते बघा, एक पड दुप्पट तिप्पट चौपट बघा,
ही लगी ध्यानात ठेवा. या पद्धतीने वाजवायचे. आणि याचा प्रकार डबल हात जर वाजवायचा असेल तर डबल हातावरती सुद्धा मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवलेला आहे, आपण तो बघून घ्या. तर डबल हात कोणत्या पद्धतीने वाजवायचा बघा. धाग 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 या पद्धतीने एक बघा, एक एक किंवा एक 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 बघा. धाग 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 एक म्हणजे हा पूर्ण एक, नंतर एक दोन तीन चार म्हणजे धाग 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 धाग. आणि डबल गुबकी जर वाजवायची असली तर बघा, धा ग धा ग धा ग एक दोन एक दोन एक दोन अशी प्रॅक्टिस करायची. आणि नंतर ही प्रॅक्टिस झाल्यानंतर थोडीशी गुटकी घासायची अशी, धाग 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 बघा या पद्धतीने वाजवायची. तर याच्यामध्ये कशी ऍड करायची, एकूण एक दोन एक दोन एक दोन किंवा बघा वाजवायचा. तर आता अक्षर तर तुमच्या लक्षात आलीच असतील. तर बघा आता धाती धा धाती धा लईमध्ये कोणत्या पद्धतीने वाजवायचं, एक पट दुप्पट तिप्पट चौपट बघा. धाती धा धाती धा दोन्ही लग्या आहेत. आणि याचाच प्रकार म्हणजे जर शॉर्टकट वाजवायची असली फास्ट या पद्धतीने
कोणत्या पद्धतीने वाजवायची, तर बघा सेम फक्त हाताच्या रचनेमध्ये फरक थोडा बघा, हा टी, तर हा टी चोपून वाजवायचा, जास्त एकदम चोपून नाही, नॉर्मल धा टी, परत धा, परत धा टी ता, या पद्धती धा टी धा धा टी ता, वाजवले जाते। तर यामध्ये बघा पूर्ण लग्गी एकदा टोटल समजून सुरुवातीची लग्गी बघा, धा धाती ना धाती, धा धाती ना, दुसरी धाती धा धाती ता, या पद्धतीने वाजवले जाते। तर तिन्ही लग्या अगदी महत्त्वाच्या आहेत आणि जास्तीत जास्त ह्याच लग्यांचा वापर, सर्व जे वादक आहेत जास्तीत जास्त वापर या लग्यांचा केला जातो, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर या सर्व लग्या खूप महत्त्वाची, याची चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हीही करा, मीही चांगली प्रॅक्टिस करेन। व त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि मग अशी मी जे सांगितलं, ज्यावेळेस आपण प्रतिक्रिया आपल्या कमेंटमध्ये लिहिता, तर त्यामध्ये आपल्या भागाचं नाव लिहा, म्हणजे आपल्याला कळेल की कुठपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत आहेत। रामकृष्ण।